हा विषय आता माझ्या पत्नीने बरंच सांगितलेला आहे. आपण मार्केट कमिटी आमच्या ताब्यात दिली, मी आपल्याला अभिवचन देतो. या मार्केट कमिटीमध्ये आम्ही ती त्याचे सभापती उपसभापती एवढे चांगले करू, कुठलीही तुम्हाला त्याला त्याची तक्रार होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आम्ही शपथपूर्वक सांगतो काय, आम्ही नेहमी स्वतः माझं जे काय मत आहे, देव गोरगरिबाच्या उपेक्षित शोषित दलित पद्दलित महिलांच्या डोळ्यात असतो. तुम्ही गरिबाला ताकद द्या, महिलांना सक्षम करा, तुम्हाला देव यश देतो. त्यामुळं या मार्केटमध्ये शेतकऱ्याला कोणी होळपेल किंवा त्याचं नुकसान करेल, त्याला लुटेल आणि व्यापाऱ्याला कोणी लुटेल असं कदापि होऊ देणार नाही. आम्ही त्याच्यावर नक्की लक्ष ठेवू आणि शेतकऱ्याच्या संदर्भात जे जे करता येईल, व्यापाऱ्याच्या संदर्भात व्यापाऱ्याला सुद्धा कोणी लुटेल किंवा त्रास देईल असं काही होऊ देणार नाही. आणि कुठल्याही परिस्थितीत श्यामसुंदर शिंदे सरकारकडनं जरी नाही मिळाला तर 20-25 लाख रुपये निधी टाकून माझ्या शेतकऱ्याकरता शेतकरी भवन बांधून दे. आणि त्या शेतकऱ्याला माझ्या मतदारसंघातल्या जो जो शेतकरी आहे त्याला तिथं थोडं राहता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे, जेवता आलं पाहिजे, आराम करता आलं पाहिजे. त्याला काही जे काही इतर सगळे कामधंदे उरकून काही विश्राम करायसाठी ते करता येईल याची व्यवस्था केली जाईल. आणि मार्केट कमिटीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, मार्केट कमिटीची ही जी बकाल अवस्था केलेली आहे त्यात नक्कीच आम्ही आमूलाग्र बदल करू. काही करून शासनस्थळी आम्ही मार्केटिंग मिनिस्टरला आणि CM भेटून या कशी परिस्थिती सुधारता येईल याबद्दल नक्की लक्ष घालू आणि तुम्हाला या पुढच्या 6 महिन्यात त्याचा बदल दिसेल आपल्याला दाखवून देऊ. शेतकऱ्याची व्यापाऱ्याने हो लूट करू नये आणि व्यापाऱ्यालाही कोणी त्रास देऊ नये ह्याची काळजी घेतली जाईल. आमचं सगळं लक्ष शेतकरी सुधारला पाहिजे, गरीब माणूस सुधारला पाहिजे, महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे. आता आपलं हे सांगू शकतो मी, एका कंधार शहरात 50 कोटीचा निधी टाकलेला आहे. आतापर्यंत 10-15 कोटीचे सिमेंटचे रस्ते राहिलेले, आता 22-25 कोटीचा रस्ता टाकला, परत 15 कोटी टाकून पूर्ण सिमेंटचे रस्ते करणार आहेत. आणि माझी टर्म संपण्यापूर्वी कंधार शहरातसुद्धा 20-25-30 कोटीचे सिमेंटचे रस्ते करील असं आपल्याला अभिवचन देतो. याच्यापूर्वी 10 कोटीचा निधी दिलेला आहे सिमेंटचे रस्ते करण्याकरता, आणि ते सिमेंटचे रस्ते मीच करेल म्हणजे पिटपिटला करायला हवी. कळलं की नाही, सो रहे है, हो रहे है, देख रहे है, देखेंगे, बघेंगे, सोचेंगे असं काही होऊ देणार नाही, माफ करा. कारण माझा केंद्रबिंदू विकास आहे, माझा केंद्रबिंदू लोकांची सेवा आहे, माझा केंद्रबिंदू ते ही आपलं ते जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असे लोकाला चांगले सिमेंटचे रस्ते मिळाले पाहिजे याच्याबद्दल नक्की मी आपल्याला मदत करेल, आपल्याला सांगू इच्छितो. काय अंतेश्वर काय, आता ते मी चिठ्ठी पाठवली भस्मासुराविषयी बोला, आता काय बोलणार. आता हे बघा, हा ते इतकं खोटं बोलते, लाय डिटेक्टर असते बघा, जे गुंड असतात, अतिरेकी असतात. बसा हो, मी काय बोलायचं मला ठरू द्या ना, लोकशाही आहे. लाय डिटेक्टर म्हणजे एखादा लबाड बोलायला लागला ना, ते मशीन लावतात, ती मशीन ब्रेनला कंट्रोल करते, जे जे प्रश्न विचारले ते खरंच सांगते. याला जर आम्ही लाय डिटेक्टर लावला त्याचा फॉरेन्सिकचा, ते लाय डिटेक्टर बंद पडेल. त्याचं कारण असा 100% खोटं बोलतो. तुम्ही एक आता मी आमचा विचार आहे सर, त्या पैसे थोडे जमले 2-4 वर्षात, ते अशी एक बनवा बनवी सिनेमा होऊन गेला. अशा 2-4 हे भामटे आणि चोर चपाटे जे आहेत ना प्रताप चिखलीकर सारखे दरोडेखोर, यांच्यावर सिनेमा काढायचा विचार आहे. आता मला एकनाथ मोरेला विचारायचे, हे स्क्रिप्ट सगळी देतो. आणि एकनाथ मोरेला 50 लाख रुपये देतो मी. प्रताप चिखलीकरचा रोल करायचा मी, स्क्रिप्ट म्हणजे काय काय बोलायचं, म्हणजे तो कसा खोट बोलतो, कशी बनवाबनवी करतो, कसा लोकाला फसवतो. अहो तुम्ही बोलू नका, मी स्क्रिप्ट देतो. म्हणजे मी सगळं बघा, हिरो जे बोलतो त्याला स्वतःच बोलतो का, तो डायरेक्टर प्रोड्युसर जे देतो तो देतो, त्याच्यामुळे मी स्क्रिप्ट देतो.
गाणे पण तुम्हाला चांगले देतो आणि तुम्हाला चांगली नटी पण देतो मुंबईची, तुम्हाला सिनेमामध्ये रोल काढायला म्हणजे असेच बनवा बनवी करायला कोणी असेल ना, आम्ही शोध मुंबईतून आणि असेही बनवा बनवी दुसरा पाठ करावा लागेल प्रताप चिखलीकर सारख्याला। टेस्टेड बॅड म्हणतात इंग्रजीत, फ्रेंच 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 सीएम, फ्रेंच एक प्रहर म्हणजे त्याचे एक शब्द आहे। टेस्टेड बॅड म्हणजे अरे काय कडूचं आहे म्हणतात ना, पण त्या कडूच्याचं काय करायचं, त्या भस्मासुराचं काय करायचं, मी पक्क ठरवलं, तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही सांगणार नाही असे हे चिंदी चोर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू हे आपल्याला अभिवाचन देतो। मी जास्त वेळ बोलणार नाही, मार्केट कमिटीच्या संदर्भात जे जे चांगलं करता येईल ते कुठल्याही परिस्थितीत मार्केट कमिटीची मी सुधारणा करू, मोरे साहेबाला घेऊन जातो, आपल्या नेत्यांना घेऊन जातो आणि आपण काहीतरी इथं शेतकऱ्याची सोयीसुलभ सुविधा झाली पाहिजे, व्यापारी सोयीसुविधा झाली पाहिजे, इथं पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, सिमेंटचे रस्ते झाले पाहिजेत। मी सिमेंटच्या रस्त्याकरता कंधारच्या मार्केट कमिटीला बरेच पैसे दिले, 10-15 कोटी रुपये, इथेही 10 कोटी रुपये देतो आणि 10 कोटी रस्ते आणि 10-15 कोटी रुपये आणून कुठल्याही परिस्थितीत मी शेतकऱ्याकरता शेतकरी भवन करणार आहे आणि व्यापारीसुद्धा काही गैरसोय होत असेल त्याला आम्ही नक्की मदत करू। आमचा केंद्रबिंदू शेत आणि शेतकरी मेळा मोठा घेतला जाईल आपल्या मतदारसंघामध्ये, पण ते साहेब ते रायवाडीला किंवा अशा ठिकाणी घ्यावं लागेल की शहरात घेता येणार नाही शेतकऱ्याचा मेळावा। हा म्हणजे काय शेतकरी मेळावा शहरात कसा घेते, त्याला काही पीक दाखवता येणार नाही, हिर दाखवता येणार नाही, शेतात दाखवता येणार नाही, शेतीनिष्ठ शेतकरी बोलावं लागतील नाही नाही चांगल्या ठिकाणी जिथं पाणी प्यायची व्यवस्था होईल, जेवायची व्यवस्था होईल, शेतकऱ्याची सगळं। हा अरे माझ्याकडे लागतं हळदाला, तू कशाला चिंता करतो, तुला तर मी सांगितलं आम्ही देव आया बहिणीच्या डोळ्यात बघतो, शेतकऱ्याच्या बघतो, चिंता करू नको, मोठा मेळा घेऊ, चांगल्या शेतकऱ्याचे जेवण लागते ते देऊ, पुरणपोळी तुझ्याला पाहिजे ते आणि शेतकरी मेळा नक्की घेऊ, शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकरी शेती तज्ज्ञ परभणीचे राहुरीचे बोलू, शेतकऱ्यादर्शन जे जे करता येईल ते आम्ही करू, आपल्याला अभिवाचन देतो। आणि मी फार जास्त वेळ बोलणार नाही, फार वेळ झालेला आहे, आम्हाला तुम्हाला सांगितलं आमचं मूळ, मी माझी मिसेस माझा मुलगा आमच्या कुटुंबाचं लक्ष उपेक्षित शोषित दलित पद्दलित, आम्ही जातपात मानत नाही, आमचा धर्म हा माणुसकी आहे आणि आमच्या कुटुंबाची जात माणूस आहे, आम्ही देव गोरगरिबाच्या डोळ्यात बघतो, महिलांच्या डोळ्यात बघतो, त्यांचं सक्षमीकरण करणं त्यांचा विकास करणं आमचं प्राधान्य आहे, सगळ्यात प्रथम विकास हा शेतकऱ्याचा शेतमजुराचा हे आम्ही नक्की आणि शेतकरी हा मार्केट कमिटी संदर्भात नक्की लक्ष घालू आणि आपल्याला ह्याचे रिझल्ट पुढच्या 6 महिने वर्षभरात दाखवा असं आपला अभिवचन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आपण आता मला एवढ्या मताने निवडून दिलं हीच अपेक्षा, हीच स्क्रिप्ट आणि हाच शो नगरपालिका हा जिल्हा परिषदमध्ये हा नक्की आम्ही करून दाखवू। मी आभार मतदारांचे आभार मानतो, लोहेकरांचे आभार मानतो, आमच्या व्यासपीठाचे आभार मानतो, धोंडेसाहेबांचे आभार मानतो आणि आमचे बंधू बालाजी पांडागळे यांना ताकद देऊन मला फार मोठं करायचं आहे हे आपल्याला जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।